टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, हॅलो. हां बोला. नव तुम फोन बंद होता का तुमचा? म्हणलं 10 दिवस. नाही नाही चालूच आहे, बोला कोण बोलतोय? समाधान बोलतो, समाधान शंकर काळे, कुठून? सांगलीतून. सांगलीतून बोलतो. सांगली जिल्ह्यामधून का? हां, सांगली जिल्हा. बरं मी म्हणजे कामासाठी मुंबईला गेलो तुम्ही. बरं. मग मी तिथे कामाला गेल्यानंतर 1-2 दिवस फक्त कामाला, म्हणजे 1 दिवस फक्त कामाला गेलतो आम्ही मुंबईत हॉटेलला. आम्ही दोघ जण होतो आणि परत तिथं 1 दिवस फक्त काम केलं, दुसऱ्या दिवशी काय आम्ही कामाला गेलो नव्हतो. आणि त्या दिवशी बरोबर त्या सुपरवायझरनं ना, म्हणजे तो बिन यूपीचा होता आणि तिथला पण एक आहे सुपरवायझर, म्हणजे दोघ जण दोन सुपरवायझर आहे तिथलं. बर मग त्यांनी आम्हाला तिथं कामाला आलं हॉटेलला. मग 1 दिवस फक्त गेलतो आणि दुसऱ्या दिवशी बरोबर त्यांनी ती यूपीची 2 पोरं आणलेली कामासाठी तिथं बर मुंबईत. मग आम्ही आम्हाला सांगितलं तुम्ही 4 जण राहा रूमवर राहणार. मग ठीक आहे म्हटलं. मग आम्ही पहिल्या दिवशी 2 जण राहिलो आणि दुसऱ्या दिवशी बरोबर ते 2 पोरं आणली आणि आम्हाला म्हटलं की तुम्हाला पुण्यात कामाला जायला लागेल म्हटला. बर म्हणजे हे ह्या 2 पोरांसंग ठीक आहे जातो म्हटलं. मग आमचं आम्ही पुण्याचा स्टेशनला आलो. पुणे स्टेशनला आम्ही युज तर मग त्यांनी आमचं म्हणजे 2 मोबाईल आणि 30,000 रुपये घेऊन गेल्यात तिथनं, म्हणजे आमच्यापासून. कोण कोण? ती 2 पोर ती सुपरवायझरनं जी पोर आणून सोडलेली ना ती, आणि त्या त्या दिवशी बसून आम्ही सगळं म्हणजे परत मुंबईत मुंबईत जाऊन आम्ही कंप्लेंट केली. तर ती म्हणली तुमची चोरी कुठे झाली आहे पुण्यात. पुण्याला गेलो तर पुण्यात म्हणले की तुम्ही त्यांना मोबाईल का दिलं, ही आमची म्हणजे कंप्लेंटच घेतली ना त्यांनी कोणी? तर म्हणजे पुणे स्टेशन पोलिसांनी तिथे. तुम्ही दोघं ते दोघं होते का? हां आम्ही दोघं, आम्ही सांगलीत होतो आणि ती यूपीची होती दोघं जण, आणि सुपरवायझर पण यूपीचा एक आहे मग आणि तिथला. तुम्ही महाराष्ट्रातले असून तुम्ही मग तुम्ही कसं काय ते दोघं तुम्हाला ऐकलं नाही का? अरे नाही नाही म्हणजे आमच्या संग झालते ना असं झालतं. अरे तुमच्या संग आलते मग तुमच्याकडून पैसे मोबाईल घेऊन जाताना तुम्हाला कळलं नाही का? मग तुम्ही कसं काय एवढ्यासारखं दिलो? आम्ही स्टेशनला झोपलेलो असं झालतं. आम्ही झोपलेलो 2 वाजता झोपलेलो होतो का? मुंबईत. हां मग ते आम्हाला सांगितलेलं तुम्ही तिथे सकाळी 7 वाजता तिथं हॉटेलला तुम्हाला सुपरवायझर नेईल आणि आम्ही संध्याकाळी तिथून मुंबईतून 10 वाजता ट्रेनला बसलेलो. 2-3 वाजता आम्ही बरोबर स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही झोपलेलो तिथं आणि सकाळी उठून बघतोय मग 1/2 पाऊण तासानंच बघतोय तर ती गाडी तिथनं नाही दिसते, म्हणजे गायब होती दोघं या दोघं. परत आम्ही सुपरवायझरला फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही. परत त्या दोघांचं आमचं नंबर बंद आलं. लगेच मी स्टेशनवरून एक जणाच्या फोनवरून फोन लावला तर मोबाईल बंद. परत त्यांनी काय फोन उचलला नाही सुपरवायझरनं. परत आम्ही रिटर्न गेलो मुंबईला. असं विषय चालतं. तुम्ही दोघं कुठले? तुम्ही कुठल्या गावचे? मी 8 पाडीच आहे. मी दोघं पण 8 वाडी का? हां माझा ह्यो माझा नंबर आता 10 दिवस बंद होता. आता मी ह्या नंबर हाय चालू केला परत. माझा हायोज नंबर होता. दोघांचं नाव काय? माझं समाधान शंकर काळे, त्याचं सतीश तानाजी काळे. बर मग आता काय मदत करू तुम्हाला मी? मदत म्हणजे ती सुपरवायझर न ती दोघ एक सुपरवायझर ती युपी त्याच्याच गावचा आहे. ती दोघं म्हणजे जी दोन पोर होती ना ती दोघं कुठे? ती म्हणजे काय माहिती तिथं नाही. म्हणजे त्या दिवशी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे वाकोली पोलीस स्टेशनला आम्ही गेलतो, तिथं त्यांच्या हातीत काय ती येत नाही म्हणले आम्हाला. त्यांनी ती ट्रॅक केलं. हा वाकोली पोलीस स्टेशनला गेलतो मुंबईला. का वाघोली? वाघोली असं काय तर आहे तिथं म्हणजे काय मध्ये वाघोली पोलीस स्टेशन असे मित्र वाकोली नाही. नाही नाही मुंबईत हो. मुंबईत म्हणतो का? मुंबईमध्ये आहे वाकोली. हा तिथं मग गेलतो. मग तिथं त्यांनी जे ते त्यांचं ट्रॅक केलं तर आणि परत ती सुपरवायझर तिथे गेला तर तो म्हणला मी इथला नाही तिथला. मग तो पोलीस म्हणला की तुमची चोरी कुठे झाली आहे म्हणलं असं असं. तर तो म्हणला आमच्या हातीत येत नाही. मग त्यांनी फक्त ट्रॅक केलं तर तेव्हा ती यूपीला पोहोचली होती ती पोर दोन. हा माझ्या दोघांचा नंबर आहे का ते पण दोघांपैकी? हो नंबर आहे ना दोघांचं पण. कोणाचं? सुपरवायझरचं? कोणाचं? सुपरवायझरचा पण आहे आणि त्या 2 पोरांचा पण आहे. काय म्हणतो? सुपरवायझरचा पण आहे. त्या दोन सुपरवायझरचा पण आहे आणि त्या 2 पोरांचा पण आहे. दोघांना फोन केलो का तुम्ही? मी केलं तर नंबर बंद येते त्यांचं. एक जणांचा चालू आला तर ती काय बोलत नाही. त्यांना फोन बिन केला तर ती फोन फक्त उचलते आणि हायचा चालू ठेवते फोन बोलत नाही. हा कोणाला बोलावं रे? बोलत नाही म्हणल्यावर सुपरवायझरला एकदा करून बघा ना तुम्ही. ते एक आपल्या इथलं महाराष्ट्रात ते म्हणजे कमिशन खात होते ते आमच्या मग 8,000 रुपये एका पोरा. कुठे असतो तो? मुंबईमध्ये? मुंबईमध्ये खार स्टेशनच्या तिथं. त्यांच्या मार्फत ते आणलं होते का ते पोरांना? हा त्यांच्या मार्फत त्यांनी आणून आम्हाला सोडले. परंतु ते आम्हाला माहित नाही ही होत नाही ती होत नाही. परत ते म्हणायला लागला असं. बरं हा त्यांनी आणून आमच्या रूम मध्ये सोडल्यामुळे ती सगळं हे आला आणि आम्हाला म्हटलं पुणे तुम्हाला पुण्याला कामावर जायला लागेल, ही जायला लागेल म्हणून आम्ही आलतो. 30,000 रुपयांनी 2 मोबाईल घेऊन गेले. ती विषय मुंबईवरून पुण्याला कशाला आलो तुम्ही? तो म्हणला ह्या हॉटेलमधनं तुम्हाला त्या हॉटेलमध्ये शिफ्ट केले म्हणजे तिकडे तुम्हाला काम करावं लागेल. पण ठीक आहे म्हणलं आम्ही करतो जवळच्या जवळ तिथून सांगलीच्या तिथं. बरं ही विषय झाला. शिक्षण झालं तुझं?
शिक्षण 12वी झाले. 12वी शिक्षण घेऊन मग तिकडे कशाला? म्हणजे भरतीचं पण करतो ना, आर्मी भरतीचं ट्राय करत होतो म्हणून म्हटलं आता काम. काम पण इकडे भरती पण ट्राय करतो का? शेतीवाडी नाही? हाय शेती पाणी ना त्यामुळे. बर बर. नाव काय त्याचं सुपरवायझरचं ते समोरच्या? सुदाम म्हणून काय, सुदाम पाटील म्हणून. आणि त्या यूपी वाल्याचं काय माहित नाही, त्याचं वेगळंच काही जाऊ दे पडत थोडे नाही. खड्ड्यात ते फ्रॉड लोक. मग ते जे मध्यस्थी माणूस आणले ना, मग यांना बोलायचं ना हे माणसं आम्हाला घेऊन गेलेत. मग सुदाम पाटील काय म्हणतोय? सुदाम पाटील यांची यूपी जे नाही, मग आम्हाला आम्ही मध्ये त्यावेळेस वापरायला गेलो, त्यानं ती यूपी तिकडली कुठली दोन चार पाच पोरं घेऊन येऊन आम्हाला मारायला लागलं होतं. ते दोन तीन कानाखाली पण मारल्या रूम मधनं, परत बाहेर काढलं. आणि आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो त्याच वेळेस 2 वाजता. तर पोलीस म्हणायला लागले तुम्ही त्या रूम मध्ये काय गेला डबल. मग पोलीस आम्हालाच उलटी लागली हे करायला. नाही त्याच पोरांना तुम्हाला मारायला लावलंय का सुदाम पाटीलने? नाही नाही ती पोरं गेलती ना, म्हणजे ती चोरी करून आमच्या तिथून गेली, ती गायब झाली. परत आम्ही त्याच वेळेस संध्याकाळी झोपायला मग रूम मध्येच गेलो ना, मग आम्ही दुसरीकडे कोण जाणार रूम मध्ये झोपायला. बरं. मग तिथं रूम मध्ये गेल्यानंतर मग संध्याकाळी त्यानं 2 वाजता पोरं आणली त्या सुपरवायझरने यूपी वाल्या. आणि चौघं पांझर म्हणजे मोठी होती एकदम. मग दोन तीन कानाखाली मारल्या, इथं परत येणार रूम वर, इथं दिसायचं ना, इथं गायब व्हायचं. म्हणजे हिंदी मध्ये बोलत होते युपीची होते सगळे, का आपले मराठी माणसं होते? यूपीची होती ती पोरं पण आणि ती सुपरवायझर पण. तिथं रूम सुदाम मध्ये पाटील काय येणार इकडे. म्हणतोय? हा सुदाम पाटील काय म्हणतोय? सुदाम पाटील फोनच उचलत नाही, नवीन नंबरवरून ट्राय करा बघायचं. केला तरी पण नाही उचलत ते नवीन वरून. हा एकदा कॉल जोडू सुदामला, माझं उचलेल का मग सुदाम पाटील? काय माहित आता काय बघा एवढं. ठीक आहे. तुमचं तुझं नाव सांगितलं, ओळखील का त्याने? हा ओळखील ना, ती दोन पोरं तुम्ही आणलेली आणि त्यांची चोरी झाली फक्त म्हटलं तरी ती ओळखून जाईल. बरं ठीक आहे, सांगते सुदाम पाटीलचा नंबर. एक मिनिट. घ्या. 88 28 88 28 28 60 60 58 58 58 58 88 28 60 58 58 का? हा हा. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सुदाम सुदाम पाटील बोलतोय का? हा बोला ना. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. टायगर ग्रुप महाराष्ट्र. माझ्याकडे कंप्लेंट आली, ते समाधान काळे या मुलं तुमच्याकडे काम काम करायला आलते बरोबर हॉटेलला. समाधान काळे? हा समाधान काळे. हा दोन मुलं काय? समाधान आणि दुसरा होता नाही. हा तर दुसरा मुलगा. काम तर काही केलंच नाही. हा बोला. बरोबर. प्रॉपर तुम्ही? तुम्ही प्रॉपर कुठले पाटील? काम काय बोला ना. हो बोलतो ना, काम काय माझ्याकडे मला सांगितलं ना. मग तुम्हाला काय बोलतोय तुम्हाला ते कळते का? कुठले प्रॉब्लेम तुम्ही? महाराष्ट्रात. महाराष्ट्र मधलं कुठलं गाव? जिल्हा डिस्ट्रिक्ट तालुका असेल ना? अकोला. अकोला अकोला जिल्हा आहे. अकोला वाशिम तालुका आहे. बर. आणि त्या मुलाला तुमच्याकडे कामाला घेऊन आलो आणि ते कुठे सुपरवाय काय ते सुपरवायझर आणखीन एक दुसरा कोणी त्या युपी बिहारी होता म्हणे तुमच्या थ्रू काही त्यांना कामाला लावले म्हणतात. त्यांच्या मोबाईल आणि पैसे पण चोरीला गेले म्हणतात. काय विषय? काल ते बोलले होते की गेले आमच्या चोरीला. हा बोला. काय म्हणताय? हो गेले म्हणे ते आमचे 30,000 रुपये गेले म्हणे दोन मोबाईल चोरू लागले. अच्छा मग तुमच्या थिरो ते कामाला आला आले होते म्हणे ते पोर युपीचे? हा युपीचे आले होते ना. मग युपीचे ते तुमच्या कामात तुमच्या थिरो आले असेल मग तुम्हाला माहित असेल ना कुठे आहेत काय नाही ते. मग ते चौकशी करायचं ना. महाराष्ट्रात लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्र लोकांना सहकार्य करायचं ना. नाही त्याला फोन घेऊन केला घरचा घेता नंबर वगैरे घेतलाय ते फोन उचलायला नाही. असं हे झालं येतो येतो म्हणे पोलीस स्टेशनला बोलावलं होतं त्याला. ते म्हणे आम्ही चोरून करून काय घेऊन नाही गेलो म्हणे आमच्याकडे आम्ही आमचं आमचं सामान घेऊन गेलो म्हणे दुसऱ्याचं कोणाचं घेऊन नाही. म्हटलं तुम्हाला नसतं जायचं, तुम्हाला जायच्या वेळेस फोन तर करायचं कमीत कमी की आम्ही चाललोय आम्हाला नाही काम आवडत आहे आम्ही जाणार आहे गावाकडे तर बोलून तर जायला पाहिजे. त्याला सगळं सविस्तर विचारलं नंतर मग ते येतो येतो म्हणे आम्ही सकाळपासून संध्याकाळ होती तर पोलीस स्टेशनला थांबलो ते येणार होते 6 वाजे पण आले नाही. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर दुसऱ्या दिवशी फोन डबल एकदा उचलला त्यांनी डबल डबल नाही उचलला असं झालं. मग हे चोरी चोरी करून गेलेत म्हणून फोन उचलत नाही ना? कन्फर्म झालं ना की त्याने घेऊन गेला. मग तुमच्या तुमच्या तिरो मग कम्प्लेट करून टाकायचं ना त्यांच्यावरती. मग तुम्ही आपले महाराष्ट्रातले लोक आहेत ते आपल्या मुलं तिथे आपल्या 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 लोकांना सहकार्य केलेलं भारी आहे. तुम्ही तिकडे गेलं तुम्हाला विचारणार पण नाही ते लोक. हो म्हणून सांगते तुम्हाला त्यांच्यावर कम्प्लेट करा. तुम्ही ते गरीब मुलं आहेत त्यांना सहकार्य करा. तुम्हाला फोन करतील ते
ते समाधान काळे वगैरे त्यांना सहकार्य करा, मदत करा त्यांना. तुम्हाला कुठे काय मदत लागली सांगा, पोलीस स्टेशन मध्ये मला फोन करा, मी बोलतो त्यांना. बरोबर, चालत नाही काय करू नाही, एकदा मी त्याला भावाचा नंबर आहे, त्याला एकदा फोन वगैरे करून विचारतो. गोडी देत असेल तर बघा, नाही तर सगळं पोलीस कंप्लेंट करून टाका त्यांच्यावरती. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्या सुदाम पाटील सोबत माझं बोलणं झालं. हा, त्याने म्हणतात की दादा आम्ही ते समोरच्या व्यक्तीवरती कंप्लेंट केलंय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही वाट बघितलो पण ते व्यक्ती काय आले नाही पोलीस स्टेशन. बघतो मी आणखी त्यांच्या घरातलं, त्यांचा कॉन्टॅक्ट मी काढतो आणखी एकदा. अच्छा, हा, त्यांनी गोडीत मिटवलं तर बरं, नाही तर मी सरळ त्यांच्या पोलीस कंप्लेंट करा म्हणून मी त्यांना सांगितलंय. कोणाला? सुदाम पाटीलला. बरं, तुम्ही पण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि काय होतं काय नाही कळवा मला, त्यामध्ये पण मदत करू आपण. हा, त्यांना तुम्ही एकदम वारंवार फोन करत राहायचं त्यांना तुम्ही. बरं, ठीक आहे. आणखी कुठे मदत लागल्यास सांगा.